साखर कारखान्यांनी मागील हंगामातील दुसरा हप्ता चारशे रुपयेप्रमाणे तसेच यंदा गाळपा जाणाऱ्या ऊसाला पहिली उचल जाहीर करावी व ऊस तोडणी सुरू करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कराड तालुक्यातील वाठार व पाचवड फाटा येथे ऊस वाहतूक रोखून आंदोलन केले वाठार येथे कृष्णा कारखान्याकडे तर फाटा येथे रैत कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक शनिवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले दरम्यान स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने येत्या दिवसात दर जाहीर करू असे लेखी आश्वासन संघटनेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंके पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव कराड दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंके कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे पक्ष उपाध्यक्ष उत्तम साळुंके सातारा तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता